नमस्कार, मी आभा करंदीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. आत्तापर्यंत जे जे व्हिडिओ पाहिलेत, लाईक केलेत, शेअर केलेत, त्या सगळ्याबद्दल आपले धन्यवाद. आज आपण बघणार आहोत शनी. शनी ग्रहाबद्दल आपण नाव काढल्या सगळ्यांना साडेसाती डोळ्यासमोर येते आणि सगळेजणं घाबरून जातात. तर ह्या घाबरण्याची आवश्यकता नाही हे महत्त्वाची गोष्ट सांगण्याचे मी महत्त्वाचा प्रयत्न करत आहे. कारण शनी कसा आहे हे जेव्हा आपण आता जाणून घेऊ, ते जाणून घेतल्यावर आपली शनीबद्दलची थोडी भीती नाहीशी होईल. शनी हा रवीपुत्र आहे. रवी हा प्रकाश देतो, सूर्याचा कारक आहे आणि त्याच्या छायेपासून निर्माण झालेला शनी अशी त्याची ख्याती आहे. त्यामुळे रवीपुत्र आणि म्हणून शनीला जास्त करून ओळखलं जातं. जसं आपण रवी हा आरोग्याचा कारक म्हटला होता, आपल्या आत्मा म्हटलेला होता, तसा त्याचा बरोबर समोरचा हा शनी हा आयुष्याचा कारक आहे, मृत्यूचा कारक आहे. म्हणजे शनी आपल्याला किती आयु आहे हे एक सांगतानाचा एक ठोकताळा आपल्याला समजू शकतो शनीवरनं. साडेसातीबद्दलचा विषय जर आपण विचार करायला गेला तर शनी हा कायद्याने चालणारा ग्रह आहे. म्हणजे त्याला कायदा तोडला की ताबडतोब तो शिक्षा करणारा आहे. तो दुःख देतो असं आपण म्हणतो. साडेसाती आली, बापरे मला आता दुःख येणार, कशा कशाबद्दल येणार, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पण तो दुःख नाही देत, तो तुम्हाला न्यायनिवाडा करून ना सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. पण मनुष्याला आपल्याला सत्याला सामोरे जाण्यापेक्षा मनाला काय आवडतं ते प्राप्त व्हावं याकडे जास्त करून त्याचा आग्रह असतो मनुष्याचा. पण ते सत्य समोर आलं की मग आपल्याला दुःख होतं. म्हणून आपण लगेच शनीला म्हणतो की शनी दुःखाचा कारक आहे, पापग्रह आहे. पापग्रह आहे पण जो पाप करतो त्याच्यासाठी तो त्रासदायक आहे. वायुतत्वाचा आहे तर त्यामुळे वायू वेगाने त्याचे विचार चालू असतात, इतका त्याचा वेग आहे. शनी ज्या स्थानी असतो ना कुंडलीमध्ये त्या स्थानीची तो वृद्धी करतो. आपण गुरु बघूयात, गुरु ज्या स्थानी असतो त्या स्थानाची तो हानी करतो. कारण तो दुसऱ्याला देत असतो गुरु, आणि शनी काय करतो, ज्या स्थानी आहे त्या स्थानाची तो वृद्धी करतो. शनी काय आहे तर ज्ञानी आहे, तपोनिष्ठ आहे. आता तपोनिष्ठ ही गोष्ट कशी विचारात घ्यायची, तर गुरूंनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आपण अध्यात्माच्या दृष्टीने थोडा विचार करूयात. गुरु हे आपल्याला एखादा मार्ग दाखवतात, पण सातत्याने त्या मार्गावर चालणं हे काम शनी करतो. त्यामुळे तो तपोनिष्ठ आहे, त्याच्याकडे चिकाटी आहे, दीर्घोद्योगी आहे. म्हणजे एक त्याला मंत्र म्हण किंवा एखादी गोष्ट करायला सांगितली तर ती रोज उठून सातत्याने करणे म्हणजे दीर्घोद्योगी. म्हणून या शनीकडे आपण बघतो. फरक सांगते मी तुम्हाला, मंगळ हा उतावीळ आहे. म्हणजे राग आला की ताबडतोब त्याच्यावर रिॲक्शन देणार हे आपण मागे पाहिलेलं होतं. अविचारी आहे म्हणजे तो त्याचा विचार करणार नाही. गुरु कसा आहे, पंडित आहे, मन मोकळं आहे, जे मनात आहे ते शिकलेलं आहे ते सगळ्यांना देऊन टाकणार आहे. पण शनी कसा आहे तर आतल्या गाठीचा आहे, गुप्तता ठेवणारा आहे, सहनशील आहे. पण शनी अजून एक गोष्ट त्याची महत्त्वाची आहे की तो पूर्ण विचाराने जाणार आहे, गंभीर आहे. कारण काय आहे की एखादी गोष्ट आपल्यासमोर प्रसंग आला तर त्याचा शांतपणे आधी तो विचार करणार. त्याला रिॲक्शन देताना त्याचं प्लॅनिंग असतं की मी ह्या पद्धतीने त्याच्याशी डील केलं, ह्या पद्धतीने त्याला रिॲक्ट झालो तर त्याचे परिणाम काय होतील, असा पुढचा विचार करून काम करणारा हा शनी आहे. मग अशी व्यक्ती ही गंभीरच असते, शांत असते. कारण आपण मंगळ उतावीळा पाहिला, मन मोकळा गुरु पाहिला, तर शनी कसा आहे तर शांत आहे, मंद आहे. म्हणजे भरभर ॲक्शन करेल असं नाही, पण त्याच्या ज्या गोष्टी आहेत, कृती आहेत, त्या सावकाशनी जातात पण फलदायी असतात. त्यामुळे ज्याच्या आयुष्यामध्ये शनीचा संबंध सप्तमाशी म्हणजे विवाहाच्या संदर्भात आला तर आपण नक्की म्हणतो की ह्या व्यक्तीचा विवाह उशिरा होणार आहे. का? तर आपल्याला तो शांत आणि मंद म्हणजे उशीर देणारा असा तो वैरागी आहे. आळशी आहे हा शनी. आळशी असल्यामुळे कुठली गोष्ट पटपट करत नाही. वैरागी आहे. आपल्याला अध्यात्माच्या दृष्टीने जर पुढे जायचं असेल तर मगाशी आपण म्हटलं तसं की गुरुंनी मार्गदर्शन केलं, आपण तपोनिष्ठ म्हणून शनीला बघितलं, तसंच वैराग्य पण हा शनीच देतो. त्यामुळे पुढची पायरी ही शनीकडे आहे. गुरु ही पहिली पायरी, दुसरी पायरी ही शनीची आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना आपल्या अध्यात्माच्या दृष्टीने जायचं आहे त्यांचा शनी चेक केला पाहिजे. जसे संत आहेत
किंवा ते संत लोक जर पाहिलीत किंवा एक आध्यात्मिक उंचीवर असलेली व्यक्ती आपण जर पाहिल्या तर त्या नेहमी शांत असतात. त्या तुमच्या बोलण्यावर ताबडतोब रिॲक्शन देत नाहीत. ते जे काही बोलतात मोजकंच बोलतात पण पूर्ण विचाराने बोलतात, गंभीर असतात आणि ते कुठल्याही मोहातनं म्हणजे मोहापासून लांब असतात, म्हणजे थोडक्यात वैरागी असतात. तर असे हे शनीची लोक असतात. आता शनीच्या दोन राशी आहेत मकर आणि कुंभ, पण ह्याच्यात फरक आहे. मकरेचा शनी हा कष्टदायी आहे आणि कुंभेचा शनी हा पटकन त्याला फायदा होणारा, फलप्राप्ती मिळणारा आहे. का बरं असं असेल तर मकरचं आपण जर चिन्ह पाहिलं तर मगर आहे, म्हणजे ती चिखलात असते आणि पाण्यावर पण असं काठावर पण असते आणि पाण्यात पण असते. कष्ट आहेत तिला, तिचं रूप कसं आहे आपण मकरेचं बघूयात. आणि कुंभेचं रूप काय आहे तर एक हंडा आहे, म्हणजे बौद्धिकदृष्ट्या किंवा सगळा संचय साठलेला असा तो हंडा आहे. त्यामुळे ह्या दोन राशी जरी शनीच्या असल्या तरी यामध्ये हा फरक आहे. परंतु जेव्हा कुंडलीमध्ये मकर लग्न असेल तर जास्त चांगलं वाटतं. का? कारण त्याच्या द्वितीय स्थानामध्ये कुंभरास येते, म्हणजे धनाच्या जागी कुंभरास येते, याला जास्त महत्त्व येतं. पण हे जर कुंभेचं लग्न म्हटलं तर त्याच्या व्ययस्थानामध्ये मकर रास येते, म्हणजे त्याचा खर्च होणार. त्यामुळे अशा वेळेला लग्न म्हणून जर विचार केला तर मकरेचं जास्त छान आहे असं म्हणायला हरकत नाही. हे एक ठोकताळे आहेत. अख्ख्या कुंडलीचा जेव्हा आपण विचार करतो त्यानुसार तुमची धनप्राप्ती काय आहे, शनी काय करतो, ह्याला जास्त महत्त्व आहे. म्हणजे नुसत्याच लग्नावरनं गोंधळून जाऊ नका. साडेसतीचा आपण जेव्हा विचार करतो मगाशी तेव्हा एक लक्षात घेऊया की एका राशीमध्ये शनी हा 2.5 वर्ष असतो, म्हणजेच 30 महिने असतो. तो ज्या राशीत असतो त्याच्या अलीकडची रास आणि त्याच्या पलीकडची रास ह्या दोन्हीलाही 2.5 वर्ष तो फल देत असतो. म्हणजे टोटल आपली जर तिन्ही राशींचे 2.5 करत एकत्र केले तर 7.5 वर्ष हे साडेसातीचे, म्हणून आपण जे म्हटलं शब्द साडेसाती तो हा असा तयार झालेला आहे. त्यामुळे शनी जर उदाहरणार्थ धनुमध्ये असेल तर वृश्चिकेचे लोक आणि मकरेचे लोक ह्या सगळ्यांना 7.5 चालू आहे असा अर्थ निघतो. पण यांनी सगळ्यांनी घाबरून न जाता उलट त्याच्याकडे इतके छान दृष्टीने पाहिलं पाहिजे की माझ्याशी आत्ता इतके छान छान गोडगोड बोलणारी लोकं पण ती खरी कशी आहेत हे मला आज 7.5 दाखवणार आहे. आयुष्याचा कारक म्हणून मगाशी आपण पाहिलं तर जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा काय प्रसंग येणार असतील अपघाताचे म्हणा किंवा काही तर ते नेमके त्याच काळात येतात आणि मग आपण लगेच लेबल लावून टाकतो की 7.5 मिळालं. तर तो त्या घटना घडवणारा हा शनी आहे. मग शनी मंगळ आला एकत्र की मग काय आपण म्हणू शकतो की मंगळ हा अपघात आपण म्हटलेला आहे आणि त्याच्याबरोबर शनी आला की मग त्याला म्हणजे आयुष्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो का, काही आयु कमी होऊ शकतं का, असा एक विचार येऊ शकतो. पण हे असं घाबरून जायला अजिबात कारण नाही, कारण प्रत्येक ग्रह ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्र स्वामीप्रमाणे चालतो. नुसत्याच ग्रहाचा विचार कधीच करू नका, कारण शनीचे ह्या जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा बघत असताना सगळेजण एखादं वाक्य पकडतील आणि आपली कुंडली बघून घाबरतील. तर ते अजिबात घाबरू नका. तो कुठल्या राशीत आहे, कुठल्या भावात आहे, कुठल्या नक्षत्रात आहे याला खूप महत्त्व आहे. नुसताच शनी पाहिला आणि घाबरून जायची आवश्यकता नाही. आता आपण रवी मेषेमध्ये उच्चीचा पाहिला तसं त्याचा पुत्र म्हणजे त्याच्या समोर अपोजिट पार्टी ही कुठे असेल तर तुळेमध्ये उच्चीची असते 21 अंशावर आणि मेषेमध्ये 21 अंशावर नीचेची होते. आणि कुंभ हे कुंभरास ही शनीचे मूळ त्रिकोण रास आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा जे आपण याला पूर्ण विचार करायचा असतो. आता आपण वायुतत्व आहे असं बघितलेलं होतं तर आता ह्याचा आपण विचार करूयात. वायुतत्व असल्यामुळे शरीराच्या कुठल्या कुठल्या भागात काय काय आजार होऊ शकतात हा विचार आपण करूयात. शरीराचा कुठला विचार होऊ शकतो तर सांधे गुडघे, कारण मकर आणि कुंभ असं आपल्या आपण मागेही पण बोललो होतो की ज्या ग्रहाचा ज्या राशी नैसर्गिक कुंडलीमध्ये आहे त्या स्थानांमध्ये शरीराचे जे जे अवयव येतात ते अवयव त्या त्या ग्रहांच्या त्या ग्रहांचे अमल त्या त्या म्हणजे अवयवावर असतात. त्याप्रमाणे आता मकरकडे आपण मागे गुडघेही पाहिलेले होते, सांधे गुडघे. नंतर शरीरातील बाहेरची त्वचा, म्हणजे आपल्याला कोड झाले असेल किंवा इन्फेक्शन झालेलं असेल, स्किन डिझीज यासाठी आपल्याला शनीचा विचार करता येईल. घाणेंद्रिय, अंगावरील केस, यकृत,
प्लीहा, वातपिडा, कारण वायुतत्व म्हणून वात, शरीरात जो वायू आहे जो फिरत आहे आणि तो जेव्हा सांध्यांमध्ये जाऊन बसतो तेव्हा आपल्याला संधिवात असा प्रकार होतो, म्हणजे वात वाढतो. आपल्याला प्रवासामुळे वात वाढतो, कारण आपल्या शरीरात असलेला वायू हा आधीच जास्त असतो आणि जेव्हा आपण प्रवासात वेगाने म्हणजे विरुद्ध दिशेने जेव्हा जात असतो तेव्हा आपल्या शरीरात वात वाढतो. म्हणजे ज्यांना वातविकार आहे ना त्यांना प्रवास करताना खूप त्रास होतो किंवा प्रवासामुळेही त्रास होतो. म्हणजे आपल्याला ह्याच्यापासून काय काय आजार होऊ शकतात, तर संधिवात, अर्धांगवायू, पॅरलिसिस, एका साईडनं वायू गेला असं आपण एक मराठीतनं बोलत असतो, शीतपित्त, कारण आपण त्याला शांत म्हटलेलं आहे, तर पित्तातला प्रकार काय तर शीतपित्त, हाडाचे विकार, दमा, दमा कारण दीर्घकाळाची गोष्ट आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्याकडे येतात. ह्याच्याकडे आता अजून काय काय येतं तर आता त्याचा रंग आपण पाहूयात. तो असा काळपट रंगाचा आहे शनी, तर काळपट म्हणजे अंधकार किंवा अंधार ह्या दृष्टीने आपण ह्याच्याकडे बघितलं तर लोखंड, स्टील किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्याकडे येतात. अंधारात जी लोक कामं करतात ती सगळी ह्याच अनुषंगाने येतात. चांभार म्हणजे कमी दर्जाची कामं. शनी काय करतो तर तुम्ही जर साडेसातीमध्ये, मी परत परत साडेसातीच्या गोष्टी का सांगते कारण सगळ्यांना साडेसाती माहिती आहे म्हणून मी परत परत साडेसातीतल्या काही गोष्टी आठवल्या की तुम्हाला सांगते. साडेसातीमध्ये काय होतं की आपल्याला एक अहम चढत जातो, आपण एखाद्या पोस्टवर जातो, एखाद्या उच्चस्थानी जातो आणि साडेसाती सुरू झाली की आपण एकदम खाली यायला लागतो. व्यवसायामध्ये खूप मोठ्या स्थानात असतो, भरपूर पैसा कमवत असतो आणि साडेसाती सुरू झाली की काहीतरी अडचणी येऊन खाली येतो. म्हणजे अडचणी आणणारा हा शनी आहे, पण तो अडचणी आणण्यापेक्षाही ना तुम्हाला तुमच्या जागेवर आणण्याचं काम हा शनी करतो, की तुम्ही कुठे आहात ह्याची तुम्हाला जाणीव करून देणारा हा शनी आहे. तर त्या अशा शनीचं मग काम काय काम असतं तर कमी दर्जाची कामं जी आपण समजतो कमी दर्जाची, ॲक्च्युली कुठलंही काम हे कमी दर्जाचं नसतं, पण तरीसुद्धा आपण त्याला आपण वेगळे एक हे पाडलेले आहेत की चांभार वेगळे किंवा म्हणजे असे सगळ्या प्रकारची जी आपण समाज व्यवस्थेने निर्माण केलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टी कमी दर्जा, उच्च दर्जा असे जे काही निवडलेले आहे तर त्यातली कमी दर्जाची कामं, म्हणजे रस्ता साफसफाई करणारे किंवा असे जे घाणीमध्ये आपण घाणेंद्रिय म्हणून बघितलेलं होतं बघा की घाणीमध्ये हात घालणारे किंवा आपण आपलं चपलेला पटकन हात लावत नाही तो पायाने हे करतो, असं जे आपण एक भावना आहेत एक आपल्या कल्पना आहेत त्यानुसार ही सगळी कामं आहेत. गुप्तता राखणारा असल्यामुळे पोलीस खात्याशी संबंध आला तर हे गुप्तचर खात्यामध्ये काम करणारे लोक असू शकतात, म्हणजे गुप्त पोलीस जी कामं करत असतात ना अशा टाईपची ही लोकं असू शकतात. याचं प्लॅनिंग चांगलं आहे कारण तो विचारी आहे ना, त्यामुळे प्लॅनिंग आहे. मॅनेजमेंट हा मोठा विषय ह्याच्याकडे आहे. याला म्हणजे कसं आहे कॉम्बिनेशन की मॅनेजमेंट हा विचारायला बुद्धी लागते, तुम्हाला ज्ञान लागतं, त्याच्याबरोबर शनीचाही विचार असायला पाहिजे. कारण नुसतंच मला शिक्षण घेतलेलं आहे, नुसतंच मला ज्ञान आहे तर असं उपयोगाचं नसतं, ते कृतीत आणण्यासाठी त्याची समजून त्याचा वापर करण्यासाठी शनीची गरज आहे. नंतर तो कसा आहे तर तो इंजिनियर आणि आर्किटेक्ट. आता इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून आपण जास्त करून बघूयात कारण लोखंडाशी संदर्भ येतो म्हणून म्हणूयात, आणि आर्किटेक्ट म्हणून पण का आर्किटेक्ट, आपण इंटिरियर डिझायनर नाही म्हटलं, आपण शुक्राच्या वेळेला म्हटलं होतं, कारण आर्किटेक्चरल जी कामं असतात तेव्हा लोखंड, सिमेंट, वाळू अशा सगळ्या गोष्टी त्याला लागतात, त्यामुळे लोखंड आलं म्हणून आर्किटेक्चरल असं आपण म्हटलं. जेव्हा घराचा संबंध येतो तर नुसताच मंगळ म्हटलं होतं, पण शनीशी संबंध आला तर स्वतःचं घर बांधणे ही जी भूमिका आहे वेगळी ती तिथे घडते. ज्योतिषी कारण दुसऱ्याचं आपल्याला गूढ ज्ञान घेणं आणि ते त्याला समजावणं, प्लॅनिंग करून त्याचं मॅनेजमेंट करून त्याला ते एक्सप्लेन करणं, त्याला ते ज्ञान देणं हे काम शनी करतो. संशोधनासाठी शनीची जास्त गरज आहे कारण संशोधन करणारा हा हर्षल हे आपण पुढे बघणार आहोत, उत्सुकता असते त्याच्या मागे धावणार आहे, पण ते संशोधन करणाऱ्याला सातत्य लागतं किंवा किती वेळाही त्याला अपयश आलं तरी ती व्यक्ती सातत्याने त्याच्या मागे लागून संशोधनाकडे जाते, त्यामुळे संशोधनासाठी गरज आहे. आता आपण शिक्षणाच्या बाबतीतही जरी म्हटलं ना तरी CA, इंजिनियर, लॉ करणारी लोकं ज्यांना खूप तासनतास अभ्यास करावे लागतात ही सगळी लोकं शनीच्या अंमलाखालीच येतात. कायदा कारण मगाशी आपण बोललोच आहोत की शनी हा कायद्याचा कारक आहे, त्यामुळे कायदा हा विषय तिथे त्याच्यासाठी महत्त्वाचाच आहे. तर असा हा शनी
काय काय अजून करू शकतो, तर हा संन्यासी असू शकतो, विलंब देणारा असू शकतो, कृशी असू शकतो. कारण याच्या मनात आढी असले, बघा आपण आढी असलेली माणसं किंवा ओपन न होणारी माणसं नाही, कृशी असतात, आतल्या ते कुढत असतात, ते कृशी असतात, निष्ठूर असतात ही लोकं. निष्ठूर कायदा जेव्हा पालन करायचा असतो तेव्हा त्या व्यक्तींना निष्ठुरता बाळगावीच लागते. कायद्यासाठी एखाद्या पोलिसांना जर काही म्हणजे ॲक्शन घ्यावी लागली तर ती निष्ठुरपणे घ्यावी लागते. तिथे त्यांना असा विचार करून चालत नाही की अरे या माणसाला लागेल का किंवा ह्याच्याबद्दल काही होईल का, तर असं होत नाही. तेव्हा त्याला ती निष्ठुरता गरजेची असते. वेळ आहे, मृत्यूचा कारक आपण हे म्हटलेलंच आहे, तर अपघात झाला तरी मृत्यू कारक आहे का? म्हणजे 100% मृत्यू होईल असं नाही. अरे माझा मृत्यू इतका जवळ आला होता पण वाचलो, असं जेव्हा घटना घडते तेव्हा तो शनीचाही संबंध असू शकतो. तर अशा प्रकारे हा आपण सचिन शनी बघत आहोत. तर शनीचे मित्र कोणकोण आहेत? तर शुक्र, बुध आणि राहू हे 3 ग्रह त्याचे मित्र आहेत. आणि शत्रू कोण आहेत? तर रवी म्हणजे वडील, चंद्र म्हणजे माता, आणि मंगळ भावंड. हे कोणी आवडत नाही, त्याला एकटं राहायला आवडतं, एकलकोंडा असा हा शनी आहे. याचा अंक काय? 8. आता 8 अकरा म्हणजे आठी पडते. आपण आठवं स्थान म्हणजे कुंडलीचं आठवं स्थान मी पाहिलं ना, तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं असेल तर मनस्तापाचं स्थान किंवा कष्टाचं स्थान असं आपण त्याच्याकडे बघितलं होतं. त्यामुळे जेव्हा शनीच्या दशा आंतरदशांमध्ये तुमच्या परीक्षेचा काळ आला तर तुम्ही सहज म्हणू शकता की तुला जास्त अभ्यास करावा लागेल, तुला जास्त कष्ट घ्यावे लागतील असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. शनी 3 म्हणजे ज्या स्थानी आहे ते स्थान पकडून त्याच्या 3 स्थानी, 7 स्थानी आणि 10 स्थानी त्याची दृष्टी असते. त्याचं रत्न काय आहे? तर नीलम आहे. देवता मारुती, वायूचा कारक आपण मारुती म्हटलेला आहे. आणि महादशेमध्ये त्याला 19 वर्ष दिलेली आहेत. म्हणजे आपण असं लक्षात घेऊयात की मजूर, कष्ट करणाऱ्या व्यक्ती ह्या जास्त करून शनीच्या अंमलाखाली येतात. त्यांना पैसा किंवा फलप्राप्ती ही खूप उशिराने मिळते. शनीचा अंमल असलेल्या व्यक्तींचं शिक्षण उशिरा होतं, त्यांना नोकरी उशिरा लागते. माझ्या मित्रांना सगळ्यांच्या नोकऱ्या झाल्या चालू पण मला अजून लागत नाही, असा प्रश्न आला की आपण चेक करावं. नक्की शनीचा कुठेतरी संबंध असतो, दशेत तरी असतो, त्याच्या शिक्षणाशी तरी असतो किंवा नोकरीच्या दशमस्थानाशी संबंध असू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण आज शनी पाहिला आणि तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं मला वाटतं. पण मला अजून एक गोष्ट तुमच्याशी नक्की शेअर करावीशी वाटते. हे व्हिडिओ बघितल्यानंतर बरेच जणांचे मेसेज आले, बरेच जणांनी संपर्क साधला आणि सगळ्यांनी असं म्हटलं की मॅडम हे व्हिडिओ बघून आम्हाला काही सर्टिफिकेट मिळणार का, आम्ही काही हा कोर्स पूर्ण करत आहोत तर हा म्हणजे आम्हाला ह्याच्यामधनं काही काय म्हणूयात सर्टिफिकेटच त्यांचं जास्त करून ही होती. तर ते हा जो व्हिडिओ आहे ना हा सगळ्यांसाठी ओपन आहे, फ्री आहे. हे कुठलाही म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचा हा चॅनल नाही आहे, हे सगळ्यांसाठी खुलं आहे. इथे कुठलंही सर्टिफिकेट दिलं जात नाही, हा कोणाचाही अभ्यासक्रम नाही आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पैशाच्या रूपाने इथे घेतलं जात नाही. हा फक्त एक आपल्या सगळ्यांपर्यंत प्रत्येक ग्रहांना पोचेल ह्यासाठी, माहिती पोचावी ज्योतिषशास्त्राची, ह्यासाठीचा हा उपक्रम आहे. त्यासाठी तुम्ही हे सगळं बघत आहात, लाईक करत आहात, कमेंट्स करत आहात, ह्यासाठी सगळ्यांचे आभार मी नक्कीच मानेन. आणि पुढच्या व्हिडिओला आपण भेटूयात नक्कीच. नमस्कार.